नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो विभाग भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळत आहे नवीन जाहिरात तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाची पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन जाहिरात निघालेली आहे नवीन जाहिरातीविषयीची जी, जी, जी काही संपूर्ण माहिती ती सविस्तरित्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर तुम्ही पाहिलं तर स्टाफ नर्स औषध निर्माता आणि अजूनही मित्रांनो भरपूर पदे या ठिकाणी असणार आहेत संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या व्हिडिओसाठी चला तर मग सविस्तर त्या संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो आपण त्या जाहिरातीवर आलेलो तुम्ही पाहू शकता बघा पदाचं नाव आहे ऑडिओलॉजिस्ट यासाठी मित्रांनो बघा दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता लागणार आहे जर तुम्ही डिग्री केलेली असेल ऑडिओलॉजी मधून आणि जर तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता पंचवीस हजार रुपये प्रति महिना मानधन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे टेक्निशियन टेक्निशियनसाठी मित्रांनो चार जागा या असणार आहेत शैक्षणिक पात्रता आहेत सिटी स्कॅन टेक्निशियन जर तुम्ही असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता डेंटल टेक्निशियन असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता डेंटल हायजिनिस्ट असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता ऑडिओमेट्रिक असिस्टंट असाल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि संबंधित जे काही अधिकचे जे काही शैक्षणिक पात्रता आहेत त्या सुद्धा या ठिकाणी लागणारे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात सतरा हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं पद म्हणजे स्टापनर्स फक्त महिला उमेदवार तर बघा मित्रांनो स्टापनर्स ज्या जागा जा आहेत एकूण बेचाळीस जागा जा जा या ठिकाणी आहेत सर्वात जास्त जागा जा मित्रांनो स्टापनर्ससाठी आहेत जीएनएम किंवा मग बीएससी नर्सिंग जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी मानधन मिळणार आहे कुठल्याही प्रकारचा मित्रांनो अनुभव तुम्हाला लागणार नाही जर तुम्ही जे एन एम किंवा मग बी एस नर्सिंग केलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो लॅब टेक्निशियनसाठी दोन जागा आहेत या ठिकाणी बघा डी एम एल टी आणि एक वर्षाचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये तुम्हाला प्रति महिना मानधन या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा पुढे फिजिओथेरपिस्ट यासाठी एक जागा आहे ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी विथ वन इयर एक्सपिरियन्स एक वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे आणि ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे फिजिओथेरपीमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वीस हजार रुपये तुम्हाला प्रति महिना मानधन या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे डेंटल असिस्टंट एक जागा या ठिकाणी असणार आहे बारावी पास प्लस डेंटल क्लिनिकल एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे एक वर्षाचा तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता पंधरा हजार रुपये तुम्हाला प्रति महिना मानधन या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे अकाउंटंट अकाउंट अकाउंटंटसाठी दोन जागा आहेत बी बॉम विथ टॅली बीकॉम आणि टॅलीचं सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अठरा हजार प्रति महिना मानधन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आहे त्यानंतर बघा पुढचं पद सा दोन जागा आहेत यामध्ये जर तुम्ही शैक्षणिक पात्रता यम फिल्ड किंवा मग क्लिनिकल फिजिओलॉजी जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये तुम्हाला प्रति महिना तीन तीस हजार रुपये मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे फार्मासिस्ट फार्मासिस्टसाठी एक जागा आहे जर तुम्ही बी फार्म किंवा डी फार्म केलं असेल आणि एक वर्षाचा अनुभव जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये तुम्हाला प्रति महिना मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे सोशल वर्करसाठी एक जागा आहे नंतर मित्रांनो ऑप्टोमेट्रिस्ट अशा मित्रांनो वेगवेगळ्या या ठिकाणी जागा आहेत संपूर्ण जागांची तुम्हाला माहिती दिलेली आहे संपूर्ण जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता तर बघा मित्रांनो ह्या ज्या काही जागा आहेत त्या धुळे जिल्ह्यामध्ये निघालेल्या आहेत कंत्राटी स्वरूपात मित्रांनो भरती या ठिकाणी होत असते कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानाची ही भरती आहे तर मित्रांनो बघा ये नॅशनल हेल्थ मिशनच्या ज्या काही जागा असतात त्या कंत्राटी स्वरूपातच भरल्या जात असतात परमनंट स्वरूपाच्या जागा भरल्या जात नसतात आणि अकरा महिन्यांचं मित्रांनो या ठिकाणी कंत्राट असतं अकरा महिन्यांचं कंत्राट असताना तुमचं जे काही कंत्राट असेल तुमचा कामाचा जो काही अनुभव असेल चांगलं जर तुम्ही काम करत असाल तर तुमचं कंत्राट जे काही असतं ते त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा बजावता येते आरोग्य भागामध्ये मित्रांनो चांगल्या या जागा आहेत आता बघा अर्ज करण्यासाठी जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अर्ज करण्यासाठी मित्रांनो बघा अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीस पासून ते दिनांक आठ अकरा म्हणजेच आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तिशा सादर करावेत अर्ज जे काय असतील ते तुम्ही करू शकता अर्ज करण्यासाठीचा सा जो काही पत्ता आहे तो अशा प्रकारचा आहे बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साखरी रोड धुळे येथे तुम्हाला स्वतःहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता फीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये फी असणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढावा लागणार आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे यांच्या नावे तुम्हाला जो काही डीडी असेल तो काढावा लागणार आहे आठ अकरा दोन हजार एकवीस रोजीपर्यंत मित्रांनो तुम्हाला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुभा या ठिकाणी असणार आहे महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर जा तुम्हाला जाहिरात हवी असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन जॉबच्या रिलेटेड माहितीसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद